नाशिक शहराला वाढतोय गुन्हेगारीचा फास, दिवसाढवळ्या केल्या जात आहे हत्या, पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर उभं राहतंय प्रश्नचिन्ह, माणूसच माणसाचा ठरतोय कर्दन काळ, गुन्हेगारी कारवायांत वाढतोय अल्पवयीनांचा सहभाग, आयुक्तांच्या प्रबोधनपर बालबिरादरी कार्यक्रमावर उभं राहतंय प्रश्नचिन्ह, या गुन्हेगारी कारवाया थांबणार तरी कधी उपस्थित केला जातोय सवाल. मागील काही दिवसात घडलेल्या हत्या प्रकरणांमुळे नाशिक शहर पूर्णतः हादरून निघालंय, त्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कमी झालाय का असा सवाल उपस्थित केला जातोय. इंदिरानगर इथल्या व्यापारी अविनाश शिंदे यांची भर बाजारात धारदार शस्त्रास्त्रानं वार करून संशयितांनी हत्या केली होती. हा सर्व प्रकार अविनाश शिंदे यांच्या 4 वर्षाच्या चिमुरड्या मुलासमोर घडला. 2 राक्षस आले त्यांनी पप्पांना मारलं असं हा चिमुरडा म्हणत होता, यामुळे पोलीसही गहिवरले होते. आता याच प्रकरणातील 2 संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय, मात्र 3 संशयित निसटण्यात यशस्वी झालेत. यात संबंधित आरोपींबाबत माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून संशयित नगर जिल्ह्यातल्या धामणगाव आवारी इथल्या चिमानाना पवार आणि पंचवटीतील फुलेनगरमधल्या सुनील रामचंद्र पवार यांना अटक केली. याबाबत त्यांची अधिक चौकशी केली असता यात अजून 3 जणांचा समावेश असल्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय. पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 8 जानेवारी रोजी जी घटना घडलेली होती त्यामध्ये अविनाश शिंदे नावाच्या व्यापाऱ्यावरती त्याच्या घराच्या आजूबाजूला गुंडांनी दबा धरून त्याच्यावरती हल्ला केला होता आणि तीक्ष्ण हत्यारामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये संबंधित मयताची जवळजवळ 6 लाखाची कॅश लुटण्यात आलेली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना माननीय पोलीस आयुक्त सिंगल सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सतत एक टीम तयार केलेल्या होत्या आणि मोठ्या स्वरूपामध्ये जिल्ह्यातील आणि परिसरातील टीमचा आम्ही शोध गुन्हेगारांचा शोध घेत होतो. त्यामध्ये असं आढळून आलं की यामध्ये आपल्याच हद्दीतील 2 फुलेनगर एरियातील गुन्हेगार याच्यामध्ये एक सोमा पवार चिमा पवार आणि आणखी असे सुनील पवार असे 2 गुन्हेगार ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडनं त्यांनी त्या गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल सुद्धा ताब्यात घेण्यात आलेली आहे. काही मुद्देमाल पण ताब्यात घेत आहोत आणि त्या गुन्हेगाराचा आम्ही उरले 3 गुन्हेगार यांचा आम्ही शोध घेत आहोत. तर दुसरीकडे गंजमाळ इथे अरबाज पठाणच्या हत्येप्रकरणी 9 संशयितांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी कुणाल कोरडे याचे त्याचा मित्र कुणाल कापसे याच्या मैत्रिणीशी असलेल्या संबंधांवरून वाद निर्माण झाल्यानं झालेल्या हाणामारीत अरबाजचा नाहक बळी गेल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यात मल्हारखाण परिसरातून पोलिसांनी या 9 संशयितांना अटक केली आहे. यात कुणाल बापू कापसे, गोळे कॉलनीतील अनिकेत नितीन टोपले, गंगापूर रोड येथील गौरव दिलीप उन्हवणे, मल्हारखाणीतील बॉबी बथुएल जगदाने, विशाल बेकारू भगवती, राहुल दत्तू लहांगे यांचा समावेश असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित आरोपी राजू दत्तू लहांगे, विक्की पाटील, चेतन इंगळे, पंकज आहेर यांचा पोलीस शोध घेत आहेत. भीमवाडी झोपडपट्टी भद्रकाली एरियामध्ये काल रोजी संध्याकाळच्या दरम्यान एका किरकोळ वादावरून मुलीच्या प्रेमप्रकरणाच्या वादावरून 2 मुलांमध्ये वाद झालेला होता. त्यामध्ये अरबाज खान या मुलाचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये मल्हारखान एरियातील काही मुलांनी यामधला जो जखमी आहे त्याच्यावरती हल्ला केलेला होता आणि त्याच्यासोबतच्या मित्राने त्यांनी त्याला प्रतिकार केला असता त्याला तीक्ष्ण हत्याराने भोक असल्यामुळे त्याचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे. यामध्ये 15 आरोपी आत्तापर्यंत निष्पन्न झालेले आहेत. त्यापैकी 6 आरोपी आत्ता अरेस्ट केलेले आहेत आणि बाकीचे 3 विधी संघर्षित बालक असल्यामुळे त्यांना म्हणजे आम्ही ज्युवेनाईल कोर्टामध्ये हजर करतो. उर्वरित 6 आरोपी आहेत, त्या आरोपींना सुद्धा लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न चालू आहेत. मुलीचा आणि त्यातल्या एक म्हणजे आरोपी यामधील एका आरोपीचं प्रेमसंबंध होते. ती मुलगी त्या आरोपीला सोडून यातल्या फिर्यादीच्या सोबत काही दिवस फिरत होती असा या आरोपींचा राग होता.
आणि त्याची विचारपूस करण्यासाठी ते गेले असतं. त्यांचा वादळी परिवर्तन झाले. या पत्रकार परिषदेवेळी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंघल, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, माधुरी कांगणे, श्रीकृष्ण कोकाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंघल यांच्या पुढाकाराने सध्या बालबिरादरी कार्यक्रमांतर्गत एकीकडे मुलं गुन्हेगारीपासून दूर राहावीत यासाठी प्रबोधन केलं जातंय, मात्र अरबाज पठाण हत्येप्रकरणात विधी संघर्षित बालकांचाच समावेश दिसून आल्यानं या कार्यक्रमाचा काही फायदा होतोय का हाच प्रश्न पडतोय. अशा पद्धतीनं वाढत्या गुन्हेगारी कारवाया पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. शहरात या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून आता आम्ही घराबाहेरही पडायचं नाही का असा सवाल उपस्थित केला जातोय. क्राईम रिपोर्टर प्रकाश धुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.